गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ आजपासून विश्वपित्याच्या महान पूजनाचा अभिषेकाचा आणि मान सन्मानाचा पर्वाचा दिवस सुरू होतो, म्हणजेच श्रावण मासाला प्रारंभ होत आहे। आज पहिला श्रावणी सोमवार, त्यानिमित्ताने अगोदरच सांगितल्याप्रमाणे आपण भगवान शिवांच्या लिंगार्चनाचा विधी प्रारंभ करत आहोत। या व्हिडिओमध्ये जो लिंगार्चन विधी आपण देत आहोत तो रुद्रपठन, भगवान शिवांचा अभिषेक, त्यांचं पंचोपचारे पूजन आणि बिल्वार्चन हा मुख्य गाभा असेल आणि त्यानंतर शिवमुष्टी अर्पण हे स्त्रीप्रधान व्रत असल्याकारणाने महिलांनी त्या व्रताचा लाभ घ्यावा या व्हिडिओमार्फत। या व्हिडिओमध्ये जो लिंगार्चन विधी आपण देत आहोत तो फक्त श्रावणी सोमवारच नाही, ज्यांना वेळ असेल, सवड असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुळाचं संवर्धन करून जतन करून कुलोत्कर्ष करायचा असेल, त्यांनी महिनाभर या व्हिडिओमार्फत लिंगार्चन विधी घरचे घरी करायचा, जेणेकरून आपल्या घरामध्ये विश्वपित्याचं अस्तित्व आहे याची जाणीव आपल्या सर्वांना होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये जे कोणी व्यसनी वर्ग असेल, मद्यपी असतील, धूम्रपी असतील किंवा पितापुत्रांमधले संबंध खराब असतील, कुटुंबामध्ये कलहाचं वातावरण असेल, तर त्यापासून निवृत्ती घेण्याची ही नामी संधी आपल्या सर्वांना आली आहे। म्हणून फक्त एकच दिवस नव्हे तर महिनाभर श्रावण सोमवाराला आणि महिनाभर ह्या श्रावण मासानिमित्त आपण लिंगार्चन विधी करू शकतात। चला तर मग प्रारंभ करूया। प्रथम पूजेचा धूपदीप प्रज्वलित करून घ्यावा। उजव्या हाताची मधली तीन बोटं पेल्यात बुडवून पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभितकार निर्विघ्नमस्तू नेत्रोदक स्पर्शाः। उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध अक्षता, महिलांनी हळदी कुंकू आणि जर श्रीमती महिला या पूजेत सम्मिलित होत असतील त्यांनी अष्टगंध अक्षता लावायच्यात। ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभीरजत्राः स्थिरेरङ्गये तुष्टुवांसस्तनूभिर्वशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन तीन वेळा प्यायचंय। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी आपल्या वापराच्या तांबणात सोडायचं। ओम गोविंदाय नमः। आपल्या हात पुसायच्या रुमालाला हात पुसून घ्या, उर्वरित नाम श्रवण करा। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणमस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। हाताने पाणी तांबणात सोडा, हात पुसून घ्या, एक प्राणायाम करायचा। उजव्या हाताची मधली दोन बोटं आपल्या डाव्या नागपुडीला लावायचीत। उजव्या नागपुडीने श्वास मध्ये ओढून अंगठा दाबायचा आणि मनात गायत्री मंत्र म्हणायचा। डाव्या नागपुडीवरचे दोन बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या पाचही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपज्योतिरसंमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरं। हात जोडून
ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपताय नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री तत्कर्म प्रधान सपरिवार सहित श्री पार्वती परमेश्वराय नमः. अभिघ्नमस्तु. ओम सुमुकुश्चैकदन्तश्च कपिलोगजगर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामानि हपटे चृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलमेषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनं हरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते तेऽङ्गिरवः स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयायेषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन. विनायकं गुरुं भाणुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीष्टार्थसिद्धार्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपताय नमः. सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्तु भुवनेश्वरा देवादिशुन्तनः सिद्धि ब्रह्मेशान् जनार्दन. हातात पाणी घ्या, त्या दोन दाने अक्षता, एक बेलपत्र सोबत जे काही फुलं असतील ते. म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपल्या गोत्राचं नाव घ्या. म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम. स्वतःचं नाव घ्या. म्हणायचं नामने. जी जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम. सर्वांनी म्हणा अहम. मम सकल कुटुंबानाम द्विपाद चतुष्पाद सहितानाम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादि भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रहपीड़ा शांत्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविधताप निरसनार्थम राजद्वारे जय प्राप्त्यर्थम व्यवहारे लाभम वरदनार्थम तथा च मनेप्सित समस्त शुभ मनोकामना परिपूर्णता हे तवे श्री पार्वती परमेश्वरस्य विशेष अनुग्रह सिद्ध्यर्थे श्री श्रावणवास सोमवासर व्रत पूजन अंगत्वेन यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन श्री लिंगार्चनम कर्म. जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम अहम करिष्ये. आता पुढील संकल्प फक्त महिलांनी म्हणा. म्हणायचं मम इह जन्मनी जन्मांतरेण च अखंडित सौभाग्य प्राप्त्यर्थम पुत्र पौत्रादि अभिवृद्ध्यर्थम दीर्घायुष्यादि सकल सिद्धिद्वारा श्री पार्वती परमेश्वर व्रत अंगत्वेन प्रथम श्रावण सोमवासरे तंदुल मुष्टिका अर्पणम व्रतम अहम करिष्ये. सर्वांनी म्हणा तदंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित
श्रीमन महागणपति स्मरणम तथा च कलश दीप पूजनम कर्म अहम करिष्ये। सरळ हाताने पाणी थांबनात सोडा, हात पुसून घ्या, हात जोडून गणपतींचं स्मरण करूया। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन महागणाधिपताय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचं आणि पूजनासाठी जो कलश आपण पाण्याने भरून घेतला आहे त्या कलशामध्ये ते फूल एक बेलपत्र टाकून उजवा हत्यावर ठेवायचा। ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिता मूले स्वस्थ स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वणा अंगेश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलैस्मिन् सन्निधिं कुरु। कलश देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदलपत्राणि समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून ते आपल्या पूजेच्या दिव्याला वाहायचं, सोबत एक बेलपत्र वाहून नमस्कार करायचा। ओम भोदीपम शिव शक्ती रूपस्तम कर्म साक्षी हविज्ञ कृत यावत कर्म समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। दीप देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदल पत्राणि समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। अभिमंत्रित केलेलं कलशातलं थोडं पाणी पेल्यात काढून घ्या। किंचित पाणी उजव्या हातात घेऊन सर्व पूजा साहित्य आणि स्वतःच्या धर्मपत्नींच्या आणि कुटुंबियांच्या अंगावर आणि समोरच्या शिवलिंगावर शिंपडायचं। ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः। हात जोडून महादेवांचं ध्यान करूया। ओम ध्याये नित्यं महेशं रजत गिरिणिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैः व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलवयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं मौलोचंद्रदलं गले च गरलं झूटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजं भक्तं क्लेशहरं हरं स्मरहरं कर्पूरगौरं परं। ओं नमो भगवते रुद्राय। ओं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ओं श्री पार्वती परमेश्वराय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। एक बेलपत्र आपल्या शिवलिंगाला वाहून शिवलिंग अभिषेकाच्या तामनात घ्यायचं। ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। आवाहनार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि आवाहयामि। ज्या चौरंगावरून आपण शिवलिंग उचललं त्या चौरंगावर एक बेलपत्र वाहायचं। ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। आसनार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि। इथे आपल्या सोयीसाठी चित्रीकरण करताना उत्तराभिमुख बसलो असल्या कारणाने या शिवलिंगाची शाळुंका उत्तराभिमुख म्हणजेच अशी ठेवलेली आहे, परंतु आपण सर्व घरी पूर्वाभिमुख बसलेला आहात, त्यामुळे या शिवलिंगाची शाळुंका ही आपल्या डाव्या हाताकडे म्हणजेच उत्तरेकडे येईल थोडी अशा प्रकारे। हे सर्वांनी लक्षात घ्या की जेणेकरून आपला गोंधळ होणार नाही आणि लिंगार्चन हा शास्त्रोक्त पद्धतीने करता येईल। चला तर मग रुद्राच्या अभिषेकाला सुरुवात करूया। आपापल्या शिवलिंगावर अभिषेकाचं स्टँड लावून आपण अभिषेक पात्र ठेवायचं आणि अभिषेकाला सुरुवात करायची। अभिषेकम कुरियात। सर्वात प्रथम एक वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष
अथ श्री गणपति अथर्वशीर्षं श्री गणेशाय नमः। हरि ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मा सनित्यं, हृतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारं, अवश्रोतारं, अवधातारं, अवधातारं, अवानुचानम् अवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्, त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं तत्त्वो जायते, सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो निरुनभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम् गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारपर्तरः अर्धेन्दुलसितं तारणरुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं ककारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्यागणकृषिः निचृद्गायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः। ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमंकुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। श्रीरामरक्षास्तोत्राचे एक ते दहा श्लोक पहिले। अथ श्रीरामरक्षास्तोत्रम् श्रीगणेशाय नमः। ओम् अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकम् श्रीशिवलिङ्गार्चनाङ्गत्वेन प्रथम आरभ्य दशमश्लोकपर्यन्त श्रीरामरक्षास्तोत्रजपे विनियोगः। अथ ध्यानम्। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्दिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतु मुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूनदनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठित्प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौशल्येयदृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्रातामुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकार्मुख करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निजिद् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः उरुरगुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जाननी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्। इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। एकावर्तन श्रीसुक्ताचं। अथ श्रीसुक्तं श्रीगणेशाय नमः। हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णर्जतस्त्रजां चन्द्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये शुरुमादे विदुषतां कां सुस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां
पद्मस्थितां पद्मवर्णां तामि होपहवये श्रियं चंद्रां प्रभासां शशां जलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मेनश्च तां तवां ऋणे आदित्यवर्णे तपसोर्ध्वजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिम समृद्धिं च सर्वां नृणुदमे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसक्कामुमाकूतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपवर्णस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः सूची व्रयतो भूत्वा जुहियात् दाज्यमनवहं सूक्तं पञ्चदशरचं च श्रीकामः सततं जपेत् इति श्रीसूक्तं श्रीजगदम्बार्पणमस्तु। रुद्राला सुरुवात करणार आहोत आपण। श्री गणेशाय नमः। हरि ओम। ईडा देवहूर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानिषग्निं सिषद विश्वे देवाः सुक्तवाचः पृथ्वीर्मातर्मामाहिग्निं सीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाच मुद्यासग्निं शुश्रुषेण्यां मनुष्यभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमदन्तु। ओं शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। हरि ओम। नमस्ते रुद्रमण्डवोतोत शिवे नमः। नमस्त्यस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात ईशु शिवतमा शिवं बभुवते धनुः शिवा शरव्या यातव तया नो रुद्रमृडय याते रुद्र शिवा तनुर्घोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभि चाकषिः यामिषुं गिरिशन्त हस्ते बिभरशस्तवे शिवां गिरितृतां कुरु माहिग्निंसि पुरुषं जगत शिवे नमः सात्वा गिरिशाच्छावधामसि यथा नस्त्रमिज्जगद्यक्ष्मग्निं सुमना असत अद्य वोचत दीवक्ता प्रथमो देव्योभीषक अहिग्निं च सर्वाजंबयत्सर्वांश्चयातु धन्यः असो यस्ताम्रो अर्णौ तबब्रू सुमंगलः ये चेमाग्निं रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैशाग्निं हेडेमहे असो यवसर्पती नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोप अदृशन्य दृश्यन्योदहार्यः उतैनं विश्वा भूतानि स दृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अतो ये अससत्वानो हंतेभ्योऽकरं नमः प्रमुञ्च धनवनस्तुम्बर्यात् नियोर्जां यश्च ते हस्तैषव पराता भगवो वप अवत्यत्यदनुस्त्वग्निं सहस्राक्षशरेषु दे निःश्रियशल्याणां मुखा शिवो न सुमना भव विज्जन्धनो कपर्दीनो विशल्यो बाणवाग्निमुत अने सन्नशेष वा आवरस्तनिशङ्गतिः याते हेतिर्मी दुष्टमा हस्ते बभुवते धनुः तयास्मान् विश्रुतस्त्वमयक्ष्मया परिम्बुज नमस्ते अस्त्वा युधाया नातताय दृष्णवे ओबाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्मने परिते धन्मनो हेतिरस्मानृणक्त विश्वतः अतो य ईशुरिस्त्वारे अस्मिन्निदेहितमा नमो हिरण्यवाहवे नेदिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो वरिकेशेभ्य पशूनां पतये नमो नमस्सस्पिञ्जराय तुष्मते पतिनां पतये नमो नमो बबुलुषाय विव्याधिन्यन्नानां पतये नमो नमो हरिकेशाय उपवितने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हे तैजगतां पतये नमो नमो रुद्राय आततापिनिक्षेत्राणां पतये नमो नमो सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भवन्तये वारिवस्कृताय औषधिनां पतये नमो नमो उच्चर घोषाया कृन्दे ते पत्तिनां पतये नमो नम कृष्णविताय धावते सत्वनां पतये नमः नमः समानाय निव्याधिन आव्याधिनां पतये नमो नम कुकुभाय निषङ्गिणेस्तेनानां पतये नमो नमो निषङ्गण ईषुधिमते तस्करणां पतये नमो नम वञ्चते परिवञ्चते स्थायुनां पतये नमो नमो निचरभे परिचरायारण्यानां पतये नमो नम स्त्रुकाभिभ्यो जिगाग्निं सद्मुष्णतां पतये नमो नमो अस्निद्भ्यो नक्तं चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णशिरे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम ईषुमभ्यो धन्वा भ्यश्चवो नमो नम आतनवानेभ्य प्रतिदानेभ्यश्चवो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्चवो नमो नम अस्यद्भ्यो विन्दद्भ्यश्चवो नमो नम आसिनेभ्यश्चयानेभ्यश्चवो नमो नम सपद्भ्यो जाग्रद्भ्यश्चवो नमो नम स्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्चवो नमो नम सवाभ्यासवापतिभ्यश्चवो नमो नम अश्वभ्यो अश्वपतिभ्यश्चवो नमः।
नम आव्याधिभ्यो विदंतिभ्यश्च वो नमो नम उग्नाभ्यस्रोग्निम मतिभ्यश्च वो नमो नम गुरुस्तेभ्यो गुरुस्पतिभ्यश्च वो नमो नम वरातिभ्यो वरातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नम महद्भ्यो क्षुलकेभ्यश्च वो नमो नम रतिभ्यो रतेभ्यश्च वो नमो नम रतेभ्यो रतपतिभ्यश्च वो नमो नम सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नम क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्योरतकारेभ्यश्च वो नमो नम कूलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नम पुञ्जिष्ट विदुषादिभ्यश्च वो नमो नम ईशकृद्भ्योधनमनकृभ्यश्च वो नमो नम मृगेभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नम अश्वभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः नम भवाय च रुद्राय च नम शर्वाय च पशुपताय च नम नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नम कपटदने च विप्तकेशाय च नम सहस्राक्षाय च शतधन्वने च नम गिरीशाय च शिपिविष्टाय च नम मेडुष्टमाय च येषुमते च नम रस्वाय च वामनाय च नम बृहते च वर्ष्यसे च नम वृद्धाय च समृद्वने च नम अग्र्याय च प्रथमाय च नम अश्वे चाजिराय च नम शिघ्रियाय च शिभ्याय च नम ऊर्म्याय च अवस्मन्याय च नम स्रोत्रस्याय च दीप्याय च नम ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नम पूर्वजाय च अपरजाय च नम मध्यमाय च अपगल्भाय च नम जगन्याय च बुद्ध्याय च नम सौभ्याय च प्रतिसर्याय च नम याम्याय च क्षम्याय च नम उर्वर्याय च खल्याय च नम श्लोक्याय च अवस्मन्याय च नम मन्याय च कक्षाय च नम श्रवाय च प्रतिश्रवाय च नम आशुषेणाय च आशुरथाय च नम शूराय च अविन्दते च नम वर्मिणे च वर्तने च नम बिल्मिने च कवचने च नम श्रुताय च श्रुतसेनाय च नम दुन्दुभ्याय च हनन्याय च नम दुष्णवे च प्रमरुषाय च नम दूताय च प्रैताय च नम निषङ्गणे चेषुधिमते च नम तीक्ष्णजवे चायुधने च नम स्वायुधाय च सुधन्मने च नम श्रुत्याय च पथ्याय च नम काट्याय च निप्याय च नम सुद्याय च सरस्याय च नम नाद्याय च वैशन्ताय च नम कुप्याय च अवट्याय च नम वर्षाय च वर्षाय च नम मेध्याय च विद्युत्याय च नम इद्रियाय च आतप्याय च नम वात्याय च रेश्म्याय च नम वास्तव्याय च वास्तुपाय च नम सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च अरुणाय च नम शङ्गाय च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नम अग्रे वधाय च दूरे वधाय च नम हन्त्रे च हनीयसे च नम वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नम शम्भवे च मयोभवे च नम शङ्कराय च मयस्कराय च नम शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कुल्याय च नम पार्याय च आवार्याय च नम प्रतरणाय च उत्तरणाय च नम आतार्याय च आलाद्याय च नम शष्प्याय च फेन्याय च नम कत्याय च प्रभायाय च नम ईरिण्याय च प्रपथ्याय च नम किग्निमशीलाय च क्षेणाय च नम कपटदिने च पुलस्तये च नम गोष्ठ्याय च गुरय्याय च नम स्तल्प्याय च गेह्याय च नम काट्याय च गौरुरेष्ठाय च नम हृदयाय च निवेश्याय च नम पाग्निम सव्याय च रजस्याय च नम शुष्काय च हरित्याय च नम लोप्याय च लप्याय च नम ऊर्म्याय च सुर्म्याय च नम पर्णाय च प्रणशद्याय च नम पुगुर्माणाय चाभिघ्नते च नम आख्यदते च प्रख्यदते च नमो वक्रिकेभ्यो देवानाग्निमृदयेभ्यो नमो वीक्षणकेभ्यो नमो विचिन्वयत्केभ्यो नमानिरतेभ्यो नमामिवत्केभ्यः द्रापे अन्धसस्पते दरिद्र नीललोहित एषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेदमारम एषां किञ्चनां मत याते रुद्र शिवातनुः शिवा विश्वा हवेशजी शिवा रुद्रस्य वेशजी तयां नो मृडजीवसे इमाग्निम् रुद्राय तपसे कपर्दिने क्षेद्युराय प्रब्रामहे मतिं यथा नक्षम सद्वीपदे चतुष्पदे विश्वं पृष्ठं ग्रामे अस्मिन्ननातुरं मृडानुरुद्रोतनो मयिस्कृदे क्षेद्युराय नमसा विधेमते यश्चं च योश्च मृराय जे पिता तदश्चामत रुद्र प्रणीतौ मानो महा ंतमुत मान अर्भकम मान उक्षंतमुत मान उक्षितम मानवदीपीतरम मौत मातरम प्रिया मानस्तनु रुद्ररीरिषः मानस्तो कितनये मान आयुषि मान गोषु मान अश्वेषुरीरिषः वीरान मान रुद्र भामितो वदिर हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्य गोगण उत पुरुष अग्ने क्षय दुराय सुम नमस्ते ते यस्तु रक्षाचनो अदिदेव बरियदा चन शर्म यश्च देवरहाः स्तुहि श्रुतम गर्त सदम युवानम मृगम न भीमोपहंतनु मुग्रमम मृडाज रेत्र रुद्रस्तवानो अन्यं ते अस्मन्निवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्वणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरगायोः अवस्थिरामगवद्वस्तनुष्वं मीड्वस्तोकाय तनियाय मृडयाम् मीडुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव परमे रुक्ष आयुधम निधाय कृत्तिम वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकिरीद विलोहित नमस्त्यस्तु भगवः यास्ते सहस्रग्निम हेतोयन्नमस्मन्निवपन्ततः सहस्राणि सहस्रधा बाहोत्सव हेतयः तासामीशानो भगव पराचीना मुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्यां तेषाग्निम सहस्रयोजने वधर्माणि तरमसि आस्मिन् महान्तरणव्यन्तरिक्ष भवा अधि नीलग्रीवाः शितिकण्ठाशर्वा अदक्षमाचरः नीलग्रीवा
शिवाः शितिकंठा दिवग्निम् रुद्रा उपश्रितः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहितः ये भूतानामधिपतयो विशिखा सक्कपर्दिनः ये अन्येषु विदन्ति पात्रेषु पिबितो जनान् ये पतां प्रतिरक्षये एलब्रदायव्यूधः ये तीर्थानि प्रचरन्ति श्रुकावन्तृषङ्गणः ये एतावन्तश्च भूयाग्निम् सच्चतुषो रुद्रावितस्थिरे तेषाग्निम् सहस्रयोजनेव धनमानि तरमसि नमो रुद्रेभ्यो पृथिव्याग्निमन्तरिक्षे ये दिवि एषामन्नम् वातवर्षिमीशमस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणादश प्रचितिर्दशो दीशीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ति नमृडयन्तु तेयम् विष्णु यश्चनो द्वेष्टि तम्बोजम् वेद दामि ॐ हौं ॐ जूं ॐ सः ॐ भू ॐ भुव ॐ स्वः ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनानि मृत्युरमुक्षीय मामृतात् ॐ स्वः ॐ भुव ॐ भू ॐ सः ॐ जूं ॐ हौं ॐ ॐ अग्ना विष्णु सजोसुसेमा वर्धन्तु मम गिरः दुम्निर्वाजे विरागतम् ओम वाजश्च मे प्रस्वच्च मे प्रैतिश्च मे प्रसितिश्च मे धितिश्च मे कर्तुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे असुश्च मे चित्तं च मादितं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलं च मे ओजश्च मे सहश्च मे आयुश्च मे जरा च मे आत्मा च मे तनु च मे शर्म च मे वर्म च मे अंगानि च मे स्थानि च मे परुग्निंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मनुश्च मे भामश्च मे अमश्च मे अम्बश्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वरष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धि च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुखं च मे सुपतं च मे वृद्धं च मे वृद्धि च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे षञ्च मे मयच्च मे प्रियं च नुकामच्च मे कामच्च मे सोमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वसश्च मे यशश्च मे भगच्च मे द्रवणं च मे यन्ता च मे धृता च मे क्षेमच्च मे धृति च मे विश्वं च मे महच्च मे संविच्च मे नेत्रं च मे सूच्च मे प्रसूच्च मे शिरञ्च मे लय च मवृतं च मे अमृतं च मे यक्ष्मं च मे अनमच्च मे जीवातुच्च मे दीर्घायुत्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे उरुक्ष मे सुरता च मे पयच्च मे रसच्च मे घृतं च मे मधुच्च मे सग्निश्च मे सपिदिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च औद्भिद्यं च मे रयिश्च मे राय च मे पुष्टं च मे पुष्टि च मे विभुच मे प्रभु च मे बहुच मे भूयश्च मे पूर्णञ्च मे पूर्णतरञ्च मे अक्षितिश्च मे कुवाच्च मे अन्नं च मे यक्षुश्च मे हृहयश्च मे यवाश्च मे माशश्च मे तिलाच्च मे मुग्धाच्च मे खल्वाच्च मे गुदमाच्च मे मसुराश्च मे प्रेङ्मच्च मे अणवच्च मे श्यामाकाश्च मे निवाराश्च मे अश्माच्च मे मृतिका च मे गृह्यच्च मे पर्वताच्च मे सकताच्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे अयच्च मे शिशं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्च मा आपच्च मे विरुधच्च मा औषधच्च मे कृष्टपच्चं च मे अकृष्टपच्चं च मे ग्राम्य च विश्व अरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वित्तं च मे वित्ति च मे भूतं च मे भूति च मे वस्तु च मे वस्तिश्च मे कर्मच्च मे शक्तिश्च मे अर्थच्च मे एमच्च मे इतिश्च मे गतिश्च मे अग्निच्चम इंद्रच्च मे सोमश्च म इंद्रच्च मे सविताश्च म इंद्रच्च मे सरस्वतिच म इंद्रच्च मे पूषाच म इंद्रच्च मे बृहस्पतिच म इंद्रच्च मे मित्रश्च म इंद्रच्च मे वरुणश्च म इंद्रच्च मे त्वष्टाच म इंद्रच्च मे धाताच म इंद्रच्च मे विष्णुश्च म इंद्रच्च मे अश्विनौच म इंद्रच्च मे मृतश्च म इंद्रच्च मे विश्वच मे देवा इंद्रच्च मे पृथ्वी च म इंद्रच्च मे अंतरिक्षम च म इंद्रच्च मे दौश्च म इंद्रच्च मे दिशच्च म इंद्रच्च मे मूर्धा च म इंद्रच्च मे प्रजापतिश्च म इंद्रच्च मे अग्निमसूच्च मे रश्मिश्च मे आधाभिश्च मे अधिपतिश्च म उपाग्निमसूच्च मे यामच्च म ऐन्द्रावायवच्च मे त्रावरुणश्च म अश्विनच्च मे प्रतिपदस्थानच्च मे शुक्रच मे मन्थी च म अग्रणच्च मे वैश्वदेवच्च मे ध्रुवच्च मे वैश्वानरच्च म ऋतुग्रहाच्च मे तिग्राह्याच्च म ऐन्द्राग्नच्च मे वैश्वदेवच्च मे मर्त्यच्च मे माहेन्द्रच्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतच्च मे पौष्णच्च मे पात्निवतच्च मे हरियोजनश्च मे इदमच्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे दिष्णीयाश्च मे तृतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपर्वाश्च मे अधीशमने च मे द्रोणकलशश्च मे वाय व्यानि च मे पुतभृच्च म आदवन्यच्च म अग्निध्रं च मे हविर्धानं च मे गुरुवाच्च मे सदच्च मे पुरुडाशाच्च मे पचताच्च मे अवर्वतच्च मे स्वगाकारश्च मे अग्निच्च मे धर्मच्च मे अर्कच्च मे सूर्यच्च मे प्राणच्च मे शोमेधच्च मे पृथिवीच्च मे अदितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे स्वकरेङ्गिलदिशच्च मे यज्ञेन कल्पतां मृक्ष मे सामच्च मे स्तोमच्च मे यजुच्च मे दीक्षाच्च मे तपच्च म वृतं च मे व्रतं च मे अहोरात्रियो वृष्ट्या बृहद्रथन्त्रे च मे यज्ञेन कल्पतां गर्भाच्च मे वत्सच्च मे त्रैविच्च मे त्रैविच्च मे दित्यवाच्च मे दित्यो हि च मे पञ्चाविश्वच मे पञ्चावी च मे त्रिवत्सच्च मे त्रिवत्साच्च मे तुर्यवाच्च मे तुर्यो हि च मे षष्ठवाच्च मे षष्ठो हि च मे उक्षाच्च मे वशाच्च मे वृषभच्च मे व्यञ्च मे अन्वाच्च मे धेनुच्च मे आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां अपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पताग्निं श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पतां आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां।
एका चमे तीसरा चमे पंच चमे सप्त चमे नव चम एकादश चमे त्रयोदश चमे पंचदश चमे सप्तदश चमे नवदश चम एक विघ्निंशति चमे त्रयो विघ्निंशति चमे पंच विघ्निंशति चमे सप्त विघ्निंशति चमे नव विघ्निंशति चम एकत्रिघ्निंशति चमे त्रयस्त्रिघ्निंशति चमे चतस्रश्च चमे अष्टौ चमे द्वादश चमे षोडश चमे विघ्निंशति चमे चतुर्विघ्निंशति चमे अष्टाविघ्निंशति चमे द्वात्रिघ्निंशति चमे षट्त्रिघ्निंशति चमे चतुर् ऋग्णिम सच्चमे चतुश्चत्वारिग्णिम सच्चमे अष्टाचत्वारिग्णिम सच्चमे वाजश्च वृषभश्च पिजश्च कर्तुश्च सुवश्च मूर्धा च व्यञ्जनीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च हरि ओम ईडा देवहूर्मनुरयज्ञनि बृहस्पतिरुक्थामदानिशग्निम् सिषद् विश्वे देवाः सुक्तवाचः पृथ्वीरमातरमामाहिग्निम् सिर्मधुम् मनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिम् देवेभ्यो वाच मुद्यासग्निम् शुश्रुषेण्याम् मनुष्यभ्यस्तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमदन्तु ओम् सहणावतु सहनो भुनक्तु सह वीर्यम् करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम् शान्तिश्शान्तिश्शान्तिः इति रुद्राध्याय समाप्तम् श्री पार्वती परमेश्वरार्पणमस्तु। एकावर्तन श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचं। अत श्री काल भैरवाष्टकम् श्री गणेशाय नमः। ओम देवराज सेव्यमान पावनांग्रि पंकजम् व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरम् कृपाकरम् नारदादि योगि वृंद वंदितम् दिगंबरम् काशिकापुरादिनाथ काल भैरवम् भजे भानुकोटि भास्वरम् भवाब्धि तारकम् परम् नीलकंठम् इप्सितार्थदायकम् त्रिलोचनम् काल काल मम्बुजाक्ष मक्ष शूलमक्षरम् काशिकापुरादिनाथ काल भैरवम् भजे शूलटंक पाशदंड पाणिमादिकारणम् श्यामकायमादिदेव अक्षरम निरामयम् भीम विक्रमं प्रभं विचित्रतांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भुक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्त लोक विग्रहं विनिक्पणं मनोज्ञ हेम किंकिणील सत्कटिं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे धर्मसेतु बालकं अधर्म मार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्ण शेष पाश शोभितं गमंडलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे रत्नपादुका प्रभा विराम पाद युग्मकम् नित्यमद्वितीयमिष्टदैवतम् निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनम् करालदंष्ट्रमोक्षणम् काशिकापुरादिनाथ काल भैरवम् भजे अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश सन्ततिम् दृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकम् कपाल मालिकन्दरम् काशिकापुरादिनाथ काल भैरवम् भजे भूतसंगनायकम् विशाल कीर्तिदायकम् काशीवास लोक पुण्य पाप शोधकम् विभुम् नीति मार्ग कोविदम् पुरातनम् जगत्पतिम् काशिकापुरादिनाथ काल भैरवम् भजे काल भैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरम् ज्ञान मुक्ति साधनम् विचित्र पुण्यवर्धनम् शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम् ते प्रयान्ति काल भैरवाग्नि सन्निधिं ध्रुवम् इति श्रीमत् शंकराचार्य विरचितम् काल भैरवाष्टकम् संपूर्णम्। अक्रवया महामृत्युंजय मंत्र। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। गुह्याति गुह्य गोप्त्रात्वं गृहाणास्मत्कृतं जपम् सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसादान् महेश्वर मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम् जन्म मृत्युरजरारोगे पीडितं कर्म वन्दने। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। अभिषेक स्नानम समर्पयामि। अभिषेक पात्रातलं सर्व पाणी शिवलिंगावर ओतून द्या। नम पार्वती पतये हर हर महादेव।
आपापले शिवलिंग स्वच्छ धुवून पुसून त्यांच्या जागी परत स्थानापन्न करायचं आहे. ओम नर्य प्रज्ञामे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु. शिवलिंगांना अष्टगंध आणि भस्म अर्पण करायचंय, म्हणजे लावायचं आहे. ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. ओम मानस्तो कितने मान आयुषि मानो घोषो मानो अश्वेषु रीरिषः वीरान् मानो रुद्र भामितो वधिर हविष्मन्तो नमसा विधेमते. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः विलेपनार्थे भस्मानि समर्पयामि. अक्षत लावायच्यात शिवलिंगाला. ओम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः अलंकारार्थे अक्षतान समर्पयामि. शिवलिंगाची जी ही शाळुंका असते या ठिकाणी भगवती जगदंबा पार्वती मातोश्रींचं स्थान असतं, म्हणून या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं सौभाग्यवतींनी. ओम हरिद्रा स्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यतां हरिद्रां चूर्ण संभूतं कुमकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यतां. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः हरिद्रां कुमकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. जे काही फुलं असतील ती फुलं शिवलिंगाला अर्पण करायची. ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. प्रथम सोमवारची शिवामूठ आपण अर्पण करणार आहोत ती आहे तांदुळाची. शिवामूठीचं जे काही धान्य दर श्रावण सोमवारी सांगितलं जातं ते धान्य पहिले स्वच्छ निवडून घ्यावं, स्वच्छ करावं आणि त्यानंतर मूठभर धान्य आपल्या हातात घेऊन शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. कारण ज्ञान असो धन असो अगर धान्य असो ते वाटल्याने जास्त वाढत असतं आणि म्हणून परोपकाराची वृत्ती आणि संस्कृती ही जोपासली जाते या शिवामूठ व्रतातून. ही मूठ अर्पण केल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला उद्भवू शकतात. सर्वात प्रथम शिवामूठ अर्पण कशी करावी, दुसरा प्रश्न शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर त्या धान्याचं नेमकं काय करावं, असे प्रश्न येतात. त्या प्रश्नांचे उत्तर देताना शिवामूठ अर्पण करताना तीन प्रकारे अर्पण करता येते. सर्वात प्रथम मूठभर धान्य घेतल्यानंतर आपण जो अर्पणाचा मंत्र आहे तो सामूहिक म्हणणार, म्हणून झाल्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने अशी आपण शिवलिंगांवर अर्पण करू शकतो. या शिवामूठ अर्पणाच्या पुण्याने आपल्या पितरांना सद्गती भेटत असते, म्हणजेच महिलांच्या सासरचे आणि माहेरचे दोनही पितरांना उद्धार गती मिळते. दुसरी पद्धत असते शिवामूठ अर्पण करण्याची, ती अशा पद्धतीने सरळ शिवलिंगांवर अर्पण केली जाते. याचं महत्त्व काय, जर आपल्या कुळावर देवी देवतांचा कोप असला, काही उग्र देवता हे कोपलेले असतील, कनिष्ठ देवतांच्या त्रास किंवा बाधा असतील त्या निवारण होतात, त्यासाठी शिवामूठ अशी अर्पण करतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे काय, जर आपल्या कुळावर संत महात्मे ऋषीमुनी किंवा गुरूंचा कोप असला तो निवारण करण्यासाठी शिवामूठ अशा पद्धतीने करंगळीच्या सहाय्याने सोडली जाते. ह्या तीन पद्धती शिवामूठ अर्पण करण्याच्या आहेत. म्हणून शिवामूठ अर्पण करताना आपण या तिन्ही पद्धतींचा एकत्रित उपयोग करूया, जेणेकरून तुम्हाला तिन्ही प्रकारच्या फलश्रुती प्राप्त होतील. चला तर मग हातामध्ये आजचं शिवामुठीचं धान्य घ्या. हे व्रत महिलांनी करायचं असतं, परंतु प्रतिनिधी रूपामध्ये आपल्या सर्वांना योग्य पद्धत दाखवता यावी या उद्देशाने हे व्रत आणि ही शिवामुष्टी अर्पण कशी करावी हे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहे. सर्वात प्रथम मूठभरासं त्या सोमवारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे. घेऊन झाल्यानंतर आता माझ्या मागोमाग मंत्र महिलांनी म्हणायचं आहे. म्हणायचं नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय
शूलिने श्रृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावर्तीची असेल तर आवर्ती करे देवा। हे म्हणून झाल्यानंतर किंचित शिवामूठ अशा पद्धतीने शिवलिंगावर टाकायची। दुसरा वेस अशा पद्धतीने सोडायची आणि नंतर करंगईकडून अशा पद्धतीने अर्पण करायची। समजलं आपल्याला? एक मुठ धान्य आपण तीन प्रकारे अर्पण केलं, असं असं आणि असं, जेणेकरून पितरांनाही सद्गती, देवी देवतांच्या कोपांपासूनही मुक्ती आणि संततुल्य किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या कोपापासून किंवा अवमानापासून उत्पन्न दोषाचीही निवृत्ती, अशा तिन्ही पद्धतीने आपण शिवामूठ अर्पण केली आहे। आता या धान्याचं नेमकं करायचं काय? दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा शिवलिंग स्वच्छ कराल त्यावेळेस हे धान्य काढून घ्यायचं। काढून गेल्यानंतर हे मुठभर धान्य आपल्याला परिसरात असलेल्या गरजूंना गोरगरिबांना दान करायचं असतं। ते शक्य नसेल तर वातावरणामध्ये जे काही पशुपक्षी आणि जीव आहेत त्यांना ते धान्य आपण अर्पण करू शकतो आणि थोडं धान्य प्रासादिक आपल्या त्या त्या धान्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून तुमच्यातल्या धान्याची वृद्धी होते आणि परोपकारसुद्धा आपल्याकडनं व्यवस्थित साधला जातो। म्हणून अशा पद्धतीने ही शिवामूठ आपण शिवलिंगाला अर्पण केलेली आहे। आता पुढचा आपला टप्पा येईल तो म्हणजेच बिल्वार्चनाचा। शिवामूठ वाहून झाल्यानंतर आपण बिल्वार्चनाला सुरुवात करत आहोत। 108 बिलपत्र आपण नामावली म्हणत म्हणत शिवलिंगाला अर्पण करणार। चला मग सुरू करूया शिवनामावली। अत श्री शिव अष्टोत्तर शतनामावली श्री गणेशाय नमः। बहुतेकांचा प्रश्न येतो की आम्ही बेलपत्र नेमकं वाहायचं कसं, ते आपल्या सर्वांना सांगत आहे। बेलपत्र हे हातात घेतल्यानंतर जसा आपला नियम आहे की कोणताही पत्र पुष्प अगर फळ जसं उगवतं त्या पद्धतीने परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे। ते म्हणजेच एकतर हा देठ जो असतो हा शिवलिंगाकडे करून आपण अर्पण करू शकतो, त्यात हा बेलपत्राचा जो कोमल भाग आहे, खरखरीत नव्हे जो कोमल भाग आहे तो भाग अशा पद्धतीने शिवलिंगाला अर्पण केला जातो। ही एक पद्धत झाली। काही ठिकाणी हे बेलपत्र असं उलटं शिवलिंगाला वाहिलं जातं असं, आणि काही ठिकाणी हे बेलपत्र अशा पद्धतीने शिवलिंगाला अर्पण केलं जातं। परंतु सर्वात योग्य आणि शास्त्रानुरूप पद्धत जी आहे ती अशीच सर्व स्वीकारक आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण बेलपत्र अर्पण करूयात। अथ श्री शिव अष्टोत्तर शतनामावली श्री गणेशाय नमः। ओम शिवाय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम शंभवे नमः। ओम पिनाकिने नमः। ओम शशिशेखराय नमः। ओम वामदेवाय नमः। ओम विरूपाक्षाय नमः। ओम कपरदिने नमः। ओम नीललोहिताय नमः। ओम शंकराय नमः। ओम शूलपाणये नमः। ओम खटवांगिने नमः। ओम विष्णुवल्लभाय नमः। ओम शिपिविष्टाय नमः। ओम अंबिकानाथाय नमः। ओम श्रीनीलकंठाय नमः। ओम भक्तवत्सलाय नमः। ओम भवाय नमः। ओम शरवाय नमः। ओम त्रिलोकेशाय नमः। ओम शितिकंठाय नमः। ओम शिवाप्रियाय नमः। ओम उग्राय नमः।
ओम सर्वेश्वराय नमः, ओम कामारये नमः, ओम अंधकासुरसूदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधये नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम मृगपाणये नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिने नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरांतकाय नमः, ओम वृषांकाय नमः, ओम वृषभारूढाय नमः, ओम भस्मोद्धूलित विग्रहाय नमः, ओम सामप्रियाय नमः, ओम स्वरमयाय नमः, ओम त्रैमूर्तये नमः, ओम अनीश्वराय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम परमात्मने नमः, ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः, ओम हविषे नमः, ओम यज्ञमयाय नमः, ओम सोमाय नमः, ओम पंचवक्त्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणनाथाय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम हिरण्यरेतसे नमः, ओम दुर्धर्षाय नमः, ओम गिरिशाय नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम अनघाय नमः, ओम भुजंगभूषणाय नमः, ओम भर्गाय नमः, ओम गिरिधनवने नमः, ओम गिरिप्रियाय नमः, ओम कृत्तिवाससे नमः, ओम पुराराताये नमः, ओम भगवते नमः, ओम प्रमथाधिपाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम सूक्ष्मतनये नमः, ओम जगद्व्यापिने नमः, ओम जगद्गुरवे नमः, ओम व्योमकेशाय नमः, ओम महासेनजनकाय नमः, ओम चारुविक्रमाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भूतपतये नमः, ओम स्थानवे नमः, ओम अहिर्बुद्ध्याय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम अष्टमूर्तये नमः, ओम अनेकात्मने नमः, ओम सात्विकाय नमः, ओम शुद्धविग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम खंडपरशवे नमः, ओम अजाय नमः, ओम पाशविमोचनाय नमः, ओम मृडाय नमः, ओम पशुपतये नमः, ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम अव्ययाय नमः, ओम हरये नमः, ओम पुष्पदंतभिदे नमः, ओम अव्यग्राय नमः, ओम दक्षाध्वरहराय नमः, ओम हराय नमः, ओम भगनेत्रभिदे नमः, ओम अव्यक्ताय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, ओम सहस्रपदे नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमः, ओम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजनम पाप संहारम एकबिल्वम शिवार्पणम दर्शनम बिल्वपत्रस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पाप संहारम एकबिल्वम शिवार्पणम काशीवास निवासीनाम कालभैरव पूजितम कोटिकन्या महादानम एकबिल्वम शिवार्पणम ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः बिल्वदलपत्राणि समर्पयामि। बेलपत्र वाहून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत, म्हणून प्रथम शिवलिंगाला धूप दीप वळायचा, अर्धचंद्र आकृती। ओम वनस्पती रसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तमा आघ्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगुरयतां भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निरियाद घोराद दीपोयं प्रतिगुरयतां। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि। आता चुरम्याच्या लाडूचा अगर जो काही नैवेद्य आपण तयार केला असेल तो
तो शिवलिंगाला अर्पण करूया। म्हणून उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी पाण्याचा भरीव चौकोन हा समोर पाटावर तयार करायचा, त्यावर आपला जो काही नैवेद्य असेल तो ठेवायचा, त्यावर बेलपत्र ठेवायचं। बेलपत्राच्या साह्याने आपल्याला पाणी तीन वेळा नैवेद्याभोवती फिरवायचं आहे। ओम नैवेद्यम गृह्यताम देव भक्ति मे ह्यचलाम कुरु इप्सितम च वरम देहि परत्र च पराम गतिम प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम्यानाय समुदानाय स्वसमानाय स्वब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा। बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं, पळीवर पाणी तामनात सोडायचं। ओम मध्यपानीयम समर्पयामि, परत तीन वेळा बेलपत्राने त्याच नैवेद्याभोवती पाणी फिरवा। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम्यानाय स्वामुदानाय स्वसमानाय स्वब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा। बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं, तीन पळी पाणी तामनात सोडायचं। ओम उत्तराप्रोक्षणम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि। एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून शिवलिंगाला अर्पण करायचं। करुद्वर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः, यथा संपादित लड्डुक नैवेद्यानि समर्पयामि। आता आपण आरती करणार आहोत। आरतीला सुरुवात करूया। तीन आरत्या केल्या जातील, प्रथम गणपतींची, दुसरी आईसाहेबांची आणि तिसरी महादेवांची। आईसाहेबांची आरती ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस कापूर प्रज्वलित करायचं आहे। सुरुवात करूया। उत्तर महानीरांजन दीपम कुरियात, ओ वाळू वारती श्री गणपती ओंकारा, औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा। ओ वाळू वारती श्री गणपती ओंकारा, बिंदू रूपे अचल अवय निर्गुण निराकारा, योग मायार्ध मात्रा विचरी भव पसारा। ओ वाळू वारती श्री गणपती ओंकारा, पीतवर्ण अकार मात्रा ब्रह्म सृजकारा, उकार जीमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा। ओ वाळू वारती श्री गणपती ओंकारा, लीन करिसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा, अनन्य शरणागत यादासा तव पदी दे थारा। ओ वाळू वारती श्री गणपती ओंकारा, दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथनाथेयंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो वाता संकट निवारी। जय देवी जय देवी महिषासुर मर्दनी, हो दैत्यासुर वधनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी, पाहता तुझ ऐसी नाही, चार ही श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लवलाही। जय देवी जय देवी महिषासुर मर्दनी, हो दैत्यासुर वदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी नित दासा, क्लेशा पासुन सोडवी दुखा पासुन सोडवी तोडी भव पाशा। अंबे तुझ वाचून कोणपुर विलाशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा। जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दनी, हो दैत्यासुर वदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी जय शिव ओंकारा, प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी दारा। ओम हर 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 महादेव, एकानन चतुरानन पंचानन राजे, शिव पंचानन राजे, हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन वृषभाहन शोभे। ओम हर 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 महादेव, दोय भुज चार चतुर्भुज दश भुज ते सोहे, शिव दश भुज ते सोहे, तीनो रूप निरखता, तीनो रूप निरखता त्रिभुवन जन मोहे। ओम हर 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 महादेव, अक्षमाला वन माला रुंडमाला धारी, शिव रुंडमाला धारी,
चंदन मृगमद चंदा चंदन मृगमद चंदा भाले शुभकारी ओम हर 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 महादेव। श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे शिव व्याघ्रांबर अंगे सनकादिक प्रभुतादिक सनकादिक प्रभुतादिक भूतादिक संगे ओम हर 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 महादेव। लक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे शिव सावित्री संगे पार्वती अरधांगे श्री जटा गंगे ओम हर 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 महादेव। कर्मा एक कमंडलु चक्र त्रिशूल धरता शिव चक्र त्रिशूल धरता जग करता जग पालन करता ओम हर 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 महादेव। काशी में विश्वनाथ विराजे नंदो ब्रह्मचारी शिव नंदो ब्रह्मचारी नित प्रति भोग लगावत महिमा अति भारी ओम हर 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 महादेव। ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका प्रणवाक्षर ओम मध्ये ये तीनो एका ओम हर 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 महादेव। त्रिगुणा जी की आरती जो कोई नर गावे कहे शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम हर 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 महादेव। जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी दारा ओम हर 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 महादेव। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा सहसागतेन नीरांजनम ते जगदीश कुर्वे। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। महानीरांजन दीप सहितम कर्पूरार्तिक्य दीपम समर्पयामि। पळीवर पाणी आरती भवती तीन वेळा गोल फिरवून तांबणात सोडायचं। आरती महादेवांना प्रथम द्यायची, नंतर सर्व कुटुंबियांनी आरती धारण करायची आणि नंतर आरती जमिनीवर ठेवण्या अगोदर पळीवर पाणी त्यावर अक्षता अशा पद्धतीने टाकून त्यावर आरतीचं ताट ठेवायचं। कधीही आरतीचं ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवलं जात नाही, प्रमाद घडतो। महादेवांना त्रिवार मुजरा करायचा। ओम नमस्ते ब्रह्म रूपाय विष्णु रूपाय ते नमः। नमस्ते रुद्र रूपाय करि रूपाय ते नमः। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। नमस्काराणि समर्पयामि। स्वतः भवती तीन प्रदक्षिणा करायच्या। ओम यानि कानुज पापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। हातात फुल अगर बेलपत्र घ्यायची। ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्या संते हनाकं महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवा। ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयम वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजमाधिपत्यमयम समंत पर्यायी सात सार्वभौम सार्वायुष आंतरार्धापरार्धात पृथिव्यै समुद्र पर्यन्ताय एकराळिति तदप्लेश श्लोको भिगितो मर्त परिवेष्ठारो मर्तस्याव संग्रुहे आविक्षितस्य कामप्रे विश्वे देवास वासुदैतियोम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंति प्रचोदयात। ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात। ओम नवनागकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात। ओम दक्षिणकालिके च विद्महे आदिशक्ति च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम सरस्वत्यै च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयातुम कात्तायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयातुम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयातुम अत्रिसुताय विद्महे अनुसयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात। ओम अश्वारूढाय विद्महे महर्षाकांतायै धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। सर्व फूल आणि बेलपत्र
हे शिवलिंगावर अर्पण करायचीत, खाली बसायचं। या पूजनाच्या सुरुवातीपासून आता पावेतो आपल्याकडून कायिक वाचिक मानसिक काही चुका झाल्या असतील, न्यूनाधिक झालं असेल, त्यासंबंधी महादेवांना क्षमा मागत ही पूजा फलद्रूप करून घ्या। भोली भाबळी जी काही सेवा केली असेल ती मान्य करून घ्या आणि आमच्या कुटुंबावर विशेष असं आपल्या अनुग्रहाचं आणि संरक्षणाचं कवच असू द्या अशी विनंती करूया। ओम अपराध सहस्राणी क्रियते हरणेशम्मया दासोऽहमिति मम मत्वा क्षमस्व परमेश्वर, आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर, गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च, आगतां सुख सम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि, पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे, मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर, यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर, काले वर्षतु पर्जन्य पृथ्वीं सस्यशालिनीं, देशो यम क्षोभरहितो सज्जनात् सन्तु निर्भयात्, अपुत्रणं पुत्रणं सन्तु पौत्रणं सन्तु पौत्रणं, अदनात् सदनात् सन्तु जीवेतश्शरदश्शतं जीवेतश्शरदश्शतं जीवेतश्शरदश्शतं। हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि कृत श्री शिवलिंगार्चन कर्मणे तथाच, महिलांनी ज्यांनी शिवामुठ अर्पण केली त्यांनी म्हणायचं श्री शिवमुठ अर्पण कर्मणे, सर्वांनी म्हणायचं श्री पार्वती परमेश्वर प्रियतान न मम, सर हाताने पाणी तामनात सोडा। ओम तत्सत शिवजगदंबार्पणमस्तु, हात जोडायचेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय, श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय, भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अम्बा माता की जय, श्री अम्बा माता की जय, श्री अम्बा माता की जय, भारत माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। या ठिकाणी आपला लिंगार्चन विधी संपन्न झाला। आता हे वाहिलेले बेलपत्र अगरधान्य याचं काय करायचं ते परत एकदा सांगतो। हे सर्व जे बेलपत्र आपण वाहिलेले आहेत ते जमा करून सावलीत वाळवायचे व्यवस्थित, आणि वाळवून झाल्यानंतर त्याचं चूर्ण करायचं। आपल्या घरात किंवा कुटुंबियांमध्ये अगर मित्रमंडळी अगर नातलगांमध्ये जर कोणी डायबिटीस पेशंट असला तर त्याला हे औषध म्हणून उपयोगी येतं। एवढंच नव्हे, श्रावण मासामध्ये अनेक प्रकारचे व्रतवैकल्य व्यक्ती करत असतात, त्यात नक्तव्रत असेल, एक भुक्त असेल, पारणा आणि धरणा असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत असतात। हे व्रत करत असताना आपली शुगर लेवल ही कधी वाढते कधी कमी होते, म्हणून त्यासाठी जर आपण रोज अनुशापोटी हे वाहिलेल्या बेलपत्रांचं चूर्ण घेतलं तर त्याने आपली शुगर लेवल ही मेंटेन असते, यासाठी महादेवांना बेलपत्र वाहिले जातात। आपल्याला माहिती आहे महादेवांच्या उपवासामध्ये तिखट आणि मीठ जास्त खाल्लं जात नाही, भगरसुद्धा खात नाहीत, कारण नवधान्यांपैकी चंद्राचं धान्य म्हणजे भगर असते, ती धान्यात मोडते, म्हणून शिव उपासनेत भगर खाल्लं जात नाही। म्हणून जास्त पदार्थ हे गोडीचे असतात आणि म्हणून जास्त गोड खाल्ल्याने आपली शुगर लेवल वाढू नये यासाठी बेलपत्र वाहिलं जातं। म्हणून ह्या बेलपत्रांचा उपयोग तसा करायचा। सोबत जे शिवामुठीचं धान्य आपण अर्पण केलेलं आहेत प्रत्येक श्रावणी सोमवारानुसार ते धान्य आपण अर्पण करणार। अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते धान्य जमा करायचं, त्यातलं चिमुडभर धान्य तुमच्या धान्यात टाका आणि बाकीचं जे धान्य असेल ते गरजूपर्यंत पोचवा। जर कोणी आजूबाजूला तसे गरजू नसतील तर पशुपक्ष्यांपर्यंत ते धान्य पोचवा, जेणेकरून
ते सुद्धा तृप्त होतील. शेवटी भारतीय संस्कृती हेच सांगते, जगा आणि जगवा. म्हणून आपल्या घरामध्ये जे काही असेल, ते अन्न असेल, ते धान्य असेल, तो कोणताही प्रकारचा धनाचा ऐवज असेल, अगर आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त आहे ते सुद्धा असेल, ते तुम्ही जेवढं वाटाल तेवढं वाढेल. आणि म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा थोडा तरी वाटा समाज कल्याणासाठी द्यावा, हाच या शिवामुठ अर्पणाचा विधीचा मुख्य हा उद्देश असतो. म्हणून तो सार्थकी लावूया. आणि आपल्याला सुद्धा या श्रावण मासामध्ये जसं आपण मृत्युंजयाची सेवा उपासना करून त्यांच्याकडनं विशेष अनुग्रह आणि कृपा मागून घेतलीस, त्याच मृत्युंजयाचं मोठं मंदिर आणि परमपूज्य गुरु माऊलींचं वैश्विक स्वप्न आहे सद्गुरू परमपूज्य मुरदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलसाठी आपण तनमनधनाने सहकार्य करावं. ते कसं करावं, स्क्रीनवर आपल्याला सर्व पद्धतीची सविस्तर माहिती दिली जात आहे, ती बघावी. आणि श्रावण मासानिमित्त होऊ घातलेल्या या शिवलिंगार्चनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, हीच विनंती श्री स्वामी समर्थ.